मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून या निकालात 16,705 उमेदवार उत्तीर्ण झाले असल्याची माहिती परीक्षेच्या वतीने देण्यात आलेली आहे। तर याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत। या TET परीक्षेमध्ये एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि कशा प्रकारचा निकाल लागला याविषयी माहिती आपण पाहू। तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल TET अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून या निकालात 16,705 उमेदवार उत्तीर्ण झाले असल्याची माहिती परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे। यंदापासून सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील, खुल्या प्रवर्गातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 5% गुणाची सवलत देण्यात आली होती, त्यामुळे 113 विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मोठी मदत झाली असल्याचे यावेळी कळाले। शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यानुसार शिक्षकांच्या नियुक्तीसाठी प्रत्येक वर्षी TET परीक्षांचे आयोजन करण्यात येते। राज्यात 19 जानेवारी 2020 रोजी TET घेण्यात आली होती। 1 ते 5 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पेपर क्रमांक 1 आणि 6 ते 8 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पेपर क्रमांक 2 परीक्षेत पास होणे यावेळी आवश्यक असते। त्यानुसार पेपर क्रमांक 1 साठी 188,688 तर पेपर क्रमांक 2 साठी 154,596 उमेदवारांनी नोंदणी केली होती। परीक्षेचा 5 ऑगस्ट रोजी अंतरिम निकाल जाहीर झाला। यात पेपर क्रमांक 1 मध्ये 10,487 तर पेपर क्रमांक 2 मध्ये 6,105 असे एकूण 16,592 उमेदवार उत्तीर्ण झाले होते। त्यानंतर निकालाबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती। आक्षेपांची अंतिम तपासणी करून शुक्रवारी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला होता। अशा प्रकारे मित्रांनो, आपण TET मध्ये उत्तीर्ण किती विद्यार्थी झाले आणि कशा प्रकारे अंतिम निकाल जाहीर झालेला आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली। धन्यवाद।